झील इंटरनॅशनल स्कूलमध्ये चित्रकला, वेशभूषा, कविता गायन, योगासने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सांगली, पुणे, मुंबई या विभागातून 172 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. झील इंटरनॅशनल स्कूलमध्ये चित्रकला, वेशभूषा, कविता गायन, व्याख्यान तसेच योगासन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सांगली, पुणे, मुंबई या विभागातून 172 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. झील एज्युकेशनल इन सोसायटी या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त झील इंटरनॅशनल स्कूल बामणोळी सांगली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना झील एज्युकेशन सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप खांडवे म्हणाले, स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेते सध्या संध्या सप्ताळ प्रथम क्रमांक मिळवला. कविता गायनमध्ये श्रिया तपस्वी हिने प्रथम क्रमांक मिळवला. चित्रकला स्पर्धेमध्ये ओम कुंभ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी मिरज विभागाचे तहसीलदार DS कुंभार तसेच झील एज्युकेशन सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप खांडवे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. नमस्कार, मी प्रदीप खांडवे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झील एज्युकेशन सोसायटी पुणे. पुण्यामध्ये झील एज्युकेशन सोसायटीच्या 13 विविध शैक्षणिक संस्था आहेत, ज्यामध्ये सुमारे 10,000 विद्यार्थी गत 25 वर्षापासून शिक्षण घेत आहेत. आणि सांगलीमध्ये यावर्षी आम्ही नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहे की सांगलीमध्ये झील इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज या नावाने संस्था उभी केलेली आहे. त्यामध्ये सर्व सोयीसुविधा आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने स्पोर्ट्स असेल, डान्स असेल, आर्ट असेल, या व्यतिरिक्त ऑलिम्पियाड असेल, स्विमिंग पूल असेल, यासारख्या सर्व फॅसिलिटी आम्ही तयार केलेल्या आहेत. आणि आज इथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन, योगा कॉम्पिटिशन आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आम्ही आयोजित केली होती. मला सांगण्यास आनंद वाटतो आहे की सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या कॉम्पिटिशनला खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच पुण्यामधील सुद्धा काही संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि अशा पद्धतीने अनेक उपक्रम येणाऱ्या भविष्यकाळात आम्ही राबवणार आहोत. त्या उपक्रमांना देखील आपण सांगलीकरांनी अशाच पद्धतीने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.